राफेल लढाऊ विमान आज भारतीय सैन्याच्या ताप्यात दाखल झालेत फ्रान्समधून आलेले आणि येणारे हे विमानं म्हणजे साधारणपणे गेल्या दोन दशकाहून अधिक काळानंतर भारताने संरक्षण क्षेत्रात केलेली सर्वात मोठी खरेदी आहे ही विमानं देशात आल्याने भारताची युद्धक्षमता अनेक पटीनं वाढली आहे यानंतर आता पाकिस्तान आणि चीनसारखे शत्रू देश भारताकडे तिरप्या डोळ्यानं बघताना शंभर वेळा विचार करतील अंबाला एअरबेस भारतीय हवालदलाचे महत्त्वाचे बेस मानले जाते कारण येथून भारत पाकिस्तान सीमा केवळ दोनशे वीस किलोमीटरवर अंतरावर आहे तज्ज्ञांच्या मते राफेल विमान अंबाला येथून केवळ वीस मिनिटातच पाकिस्तानात घुसून इस्लामाबाद भुईसपाट करू शकते विशेष म्हणजे चीनसोबत वाद सुरू असताना आणि पाकिस्तानातून सातत्यानं दहशतवादी कारवाया आणि गोळीबार होत असतानाच राफेल भारताच्या हवाई दलात सामील झाले शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल अशा शस्त्रांनी सज्ज राफेल हे विमान शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल अशा शस्त्राने सज्ज आहे राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात तीनशे किलोमीटर पर्यंत अचूक मारा क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवतं मेट्रिरो इयर टू इयर मिसाईलला निशाणा कधी चुकत नाही एअर टू इयर क्षेपणास्त्र राफेलला शत्रूपेक्षा वरचट ठरवतं तर हॅमेर क्षेपणास्त्र या विमानाला अजय ठरवतं पाकिस्तानकडे राफेलशी टक्कर देऊ शकेल असं एकही विमान नाही त्यांच्याकडे एफ सोळा आहे मात्र एकटे राफेलच दोन एफ सोळाच्या बरोबरीचं आहे सध्या भारताकडे मेघ एकोणतीस मिराज सुखोई तीस ही लढाऊ विमानं आहेत मात्र यांच्या तुलनेत राफेल एका वेगळ्या जनरेशनचं विमान आहे हे विमान आपले लक्ष अगदी सहजपणे भेदू शकते एवढेच नाही तर शेजारील देशांवर अगदी सहजपणे देखील करू शकते भारताने दोन हजार सोळामध्ये फ्रान्ससोबत छत्तीस राफेल विमानांसाठी साठ हजार कोटी रुपयांचा सौदा केला होता यात तीस फायटर जेट आहेत तर सहा ट्रेनर विमान आहेत